सात बेटांवर वसलेली मुंबई विशेष करून आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन समाजाची मूळ भूमी आहे। सागरी आणि डोंगरी असणाऱ्या या भूप्रदेशात मोठ्या प्रमाणात नागरिक असतील। ही नागरिक वस्ती विस्तारण्याचे कारण औद्योगिक क्रांतीनंतर मुंबईचे झालेले औद्योगिकरण, त्यामुळे मुंबईत बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली आणि मूळ निवासी असणाऱ्या आगरी कोळी भंडारी आणि ईस्ट इंडियन या समाजाच्या वस्त्या गावठाण बनल्या। परंतु आजचा आपला विषय हा गावठाण नसून स्वाभिमान, स्वावलंबन आणि प्रामाणिकतेचा आदर्श बनलेल्या कोळी महिलांच्या आत्मसन्मानाचा आहे। भारताच्या अर्थकारणात पूर्वापार योगदान देणाऱ्या कोळी महिला या मासळी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतातच, परंतु त्यासोबत देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील त्यांचा हातभार लागतो। कोळी महिलांची विशेषता केवळ एवढीच नाही तर ताजी आणि शुद्ध मासळी घेण्यासाठी आजही मुंबईकरांचा जो विश्वास आहे तो अद्यापही कोळी भगिनींनी जोपासला आहे। अशा या कोळी भगिनींचा केवळ एका कॉर्पोरेट कंपनीच्या जाहिरात करण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी अपमान केला आहे, अशी भावना सर्वत्र कोळी समाज बांधव आणि भगिनींच्या मध्ये उमटली आहे। अर्थात याविषयी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी माफी याचना करणारा एक व्हिडिओ रिलीज केला आहे। नमस्कार, मी वर्षा उसगावकर। ऍप बद्दल बोलताना जर माझ्याकडून कोळी समाजाच्या काही भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची हात जोडून माफी मागते। त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता। इनफॅक्ट कोळी समाजाबद्दल मला नितांत आदर आहे, त्यामुळे कोळी समाजाच्या बंधू भगिनींची मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते। धन्यवाद। परंतु वरवरची माफी मागून उच्चभ्रू समाजाच्या मनात कष्टकरी, स्वाभिमानी आणि स्वावलंबी समाजाविषयी आणि त्यांच्या महिलांविषयी नेमकी काय भावना असते हे मात्र यातून लपू शकलेले नाही। त्यामुळे कोळी समाज बांधव आणि भगिनींनी जो निषेधाचा सुरावला आहे तो केवळ एका व्हिडिओमुळे नव्हे तर या उत्सव समाजाने आपल्या मनात ज्या पद्धतीच्या भावना वाढल्या आहेत त्या भावनांच्या विरोधात त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे। कॉर्पोरेट कंपन्या या भारतीय समाजाचा जो परंपरागत व्यवसाय आहे त्या व्यवसायाला उद्ध्वस्त करण्यासाठी आपले उपद्रवी अस्तित्व घेऊन आलेल्या आहेत। त्यामुळे परंपरागत व्यवसाय असणाऱ्या समाजाची प्रामाणिकता आणि कॉर्पोरेटमधून दिसणारी केवळ नफेखोरी यामध्ये सर्वसामान्य लोकांनी निश्चितपणे वस्तुस्थिती ओळखण्याची गरज आहे, हेच आजच्या या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला सांगावेसे वाटते। धन्यवाद। थ्री वेज मीडिया नेटवर्क, मुंबई।